आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जेजुरी शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली होती। या फेरीला महाविकास आघाडी या घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडाच्या पायथ्याशी जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि भंडाऱ्याची उधळण केली आहे। गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी तसेच आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली। या प्रचार फेरीत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहूरकर, सुदामाप्पा इंगळे, दत्ता आबाद चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते दिलीप दादा बारभाई, विजय कोलते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, उपाध्यक्ष पुष्करराज जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, जेजुरी पालिकेच्या माजी नगराध्यक्षा साधना दीडभाई, साधना दरेकर, ज्ञानेश्वरी बारभाई, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, एनडी नाना जगताप, सुनील असव लिकर, महेश दरेकर, गणेश शिंदे, योगेश जगताप, राहुल गाडगे, अनिल पोकळे, ईश्वर दरेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते। या फेरीत खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार संजय जगताप यांनी शहरातील मतदारांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे। जेजुरीकर नागरिकांकडून या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या गड्याच्या पायथ्याशी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेऊन भंडारा उधळला। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।